आंदोलनात भरपूर दहा मागण्या आहेत, त्या प्रमुख मागणी आरक्षणाची आहे. तर मी ते एवढं सांगतो की आरक्षणाची मागणी आमची नवीन नाही. आमचं जे 1952 ते 1953 सालीचे आरक्षण होते, तेच आरक्षण आम्हाला पुरंजीवित करा आणि तेच आरक्षण द्या ही मागणी आमची आहे. आरक्षण नवीन द्या अशी मागणी आमची नाही आहे. जे आज आंध्रमध्ये भुया झालेला, कर्नाटकात केरळ झालेला आणि महाराष्ट्रात सामुशी, ही तिन्ही पण एकच आहे. ते फक्त आम्हाला सिद्ध करायचं आहे. आणि आंध्रमधल्या भुया जातीला आरक्षण दिलं जातं SC कॅटेगरीचं, कर्नाटकात केरळला दिलं जातं, तेच आरक्षण महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाला द्यावं ही अशी आमची मागणी आहे. जेणेकरून आज कर्नाटकातील जे मेरण समाज आहे आणि महाराष्ट्रातील रामू समाज आहे, यांची सोयरीच होती, म्हणजे दोन्ही जात एकच आहे. एवढं फक्त आम्हाला सरकारनं पटवून सांगायचं आहे. आणि तेच जे कर्नाटकाचे तुम्ही आरक्षण घेतात, तेच आरक्षण आम्हाला मिळावं. त्याचबरोबर आमची बहिरी नायकांच्या नावाची जे आज गुहागरच्या रस्त्यासाठी जे बहिरी नायकांच्या नावाची जी मागणी आहे ती पण मान्य करावी. त्याचबरोबर बहिरी नायकांचं जे स्मारक आहे ते सुद्धा भव्य व्हावं अशी सुद्धा मागणी आमची आहे. त्या मागण्या आमच्या मान्य कराव्या अशीच या सरकारला विनंती करतो. धन्यवाद.